आता अकोल्यातून एक मोठी बातमी येते. अकोल्यामध्ये कोरोनाचा पहिला बळी केल्याने प्रशासन खरं तर खडबडून जाग झालेला आहे. अकोल्यामध्ये 45 वर्षीय एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. रुग्णाला उच्च रक्तदाब आणि खोकल्याचा त्रास होता. सोमवारी संध्याकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याला दाखल करण्यात आलं होतं. खबरदारी म्हणून रुग्णाचे नमुने हे चाचणीसाठी घेतले होते आणि सोमवारी उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचं कळते. आज सकाळी मिळालेल्या अहवालानुसार मृत व्यक्ती हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं कळून आलेलं आहे. मृतांच्या संपर्कातील लोकांची देखील आता तपासणी केली जाते. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी अर्षदा सोनोने. अर्षदा, खरं तर अकोलेकरांसाठी अगदी चिंता वाढवणारी माहिती मिळते, काय एक्झॅक्ट माहिती? हा प्राजक्ता, ही अकोल्यासाठी तर खळबळजनकच गोष्ट म्हणावं लागेल. अकोल्यामध्ये कोरोनाचा पहिला बळी गेलेला आहे. हा कोरोनाग्रस्त हा 45 वर्ष युवक होता. त्याला रक्तदाब व खोकला असल्यामुळे या आजाराने तो त्रस्त होता. त्यामुळे त्याला सोमवारी सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर उपचार चालू असता ते खबरदारी म्हणून हॉस्पिटलमध्ये त्याचे या कोरोना चाचणीचे नमुने घेण्यात आले व तपासणीसाठी पाठवण्यात आले आणि उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. आणि आज सकाळी जे अहवाल आला त्या अहवालात त्याचे कोरोना पॉझिटिव्ह निघालेला आहे. तरी त्याच्या संपर्कात जे काय असतील, जे लोक असतील, त्याची फॅमिली असेल, त्यांना सगळ्यांना आता क्वारंटाईन करण्यात येणार आहे. तो एरिया आहे तो पण सील करण्यात आला. तरी म्हणजे अजूनही लोक या म्हणजे अकोलेकर म्हणावं लागेल किंवा आपण बघतोय की पूर्ण महाराष्ट्रातच कोरोनाचा आकडा वाढतोय. लोक या कोरोनाला गंभीररित्या घेत नाहीये. हा आजार याचा तो लपवण्याचा प्रयत्न करतायत. याला कोरोना होता पण हा म्हणजे 45 वर्षाचा युवक आहे. याला एवढा त्रास होत असताना पण हा घरातच होता. त्याला ऍडमिट केल्याबरोबर म्हणजे त्याचा त्याच दिवशी मृत्यू झाला उपचार दरम्यान. खरं तर सर्वांनीच या सगळ्या कोरोनाला एक गांभीर्यरित्या समजलंच पाहिजे आणि त्याच्या संपर्कात जे काही लोक असतील, त्याची फॅमिली असतील, त्यांना आता क्वारंटाईन करण्यात येणार आहे. प्राजक्ता, नक्कीच हर्षदा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.